अशा नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे विविध प्रश्न सोडवण्यासाठी आणि विद्यार्थी सेनेची बांधणी मजबूत करण्यासाठी अध्यक्ष अमित ठाकरे यांनी चांगलीच कंबर कसली आहे। मनसे नेते अमित ठाकरे यांनी सध्या कोकण दौऱ्याचा सपाटा लावला असून ते सोमवार दिनांक 11 जुलै रोजी पनवेल दौऱ्यावर आले होते। यावेळी विद्यार्थी सेनेच्या पुनर्बांधणी संदर्भात त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला। यावेळी विद्यार्थी सेनेत काम करू इच्छिणाऱ्या प्रवेशकर्त्यांचे त्यांनी स्वागत केले असून भविष्यात विद्यार्थी सेना मजबूत करण्यासंदर्भात मार्गदर्शन केले। ब्यूरो रिपोर्ट पनवेल, पनवेल वार्ता न्यूज।